रामकृष्ण हरी, मी हरिभक्तिपरायण विक्रांत महाराज शिंदे, लोकमान्य नगर, डवले नगर, ठाणे। आज तुमच्या समोर या विषयाकरता आलो की या कोरोना सारख्या महामारीमध्ये देखील तुमच्या आमच्यापर्यंत परमार्थ पोहोचावा यूट्यूबवरती संतांची संगती हे चॅनल चालू करून त्या चॅनलवरती थोर थोर व्यक्तींचे प्रवचन व कीर्तन या चॅनलच्या माध्यमातून तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचवली। आज या चॅनलला सबस्क्राईब किती आहेत हे मला माहीत नाही, पण मी इतकं नक्की सांगेल की तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे सहाय्य। जर त्यांचं काम खरंच चांगलं आहे, मनापासून आहे, उत्तम आहे नावाप्रमाणेच, तर या चॅनलला सबस्क्राईब भविष्यात वाढल्याशिवाय राहणार नाही। तर मी भागवत सामाजिक संस्था रजिस्टर महाराष्ट्र ठाणे संस्थापक अध्यक्ष या नात्याने तुमच्या आमच्यापर्यंत या संतांची संगती यूट्यूब चॅनलद्वारा परमार्थ तुमच्या आमच्या सर्वांच्या घरापर्यंत त्यांनी पोचवला, त्याबद्दल मी त्यांचं मनापासून आभार मानतो। आणि महत्त्वाचं म्हणजे असं आहे की आज त्यांनी जो काही ह्या कोविडमध्ये सायास केलेला आहे, बऱ्याचशा संकटांना तोंड देत ते महाराजांपर्यंत पोचले, त्यांची प्रवचनं रेकॉर्ड केली आणि तुमच्या आमच्यापर्यंत पोचवली, म्हणजे एक ज्या काळात सगळेच घरात बसून होते त्यावेळेस सुद्धा ह्या संतांच्या संगती ह्या टीमने तुमच्या आमच्यापर्यंत परमार्थ पोहोचवण्याचा परिपूर्ण प्रयत्न केलेला आहे। आज त्या चॅनलला 1 वर्ष पूर्ण होत आहे। तर मी भागवत सामाजिक संस्थेतर्फे संतांची संगती या यूट्यूब चॅनलचे मनापासून आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो की तुमचं पुढील आयुष्यामध्ये तुम्ही जे काही आम्हाला द्याल ते नक्कीच मागे जिल्हे त्याच्यावरूनही सुंदर असेल आणि तिथून पुढे अजूनही सुंदर नक्कीच असेल ह्याची मी शाश्वत। त्याचप्रमाणे आता पुढे 20 तारखेला मंगळवारी येणारी देवशयनी एकादशी म्हणजेच आषाढी एकादशी, या एकादशीनिमित्त मी माझ्या महाराष्ट्रातील बाहेर तमाम वारकरी बांधवांना मनापासून शुभेच्छा देतो। रामकृष्ण आहे।